पंचायत अधिनियम के अनुसार पंचायत को अगस्त माह में ग्राम सभा लेना अनिवार्य है। मंगलवार को नागपुर तहसील के तवलामेटी ग्राम पंचायत की सरपंच रीता उमरेडकर ने ग्राम सभा बुलाई, लेकिन ग्राम सभा को कोरम के अभाव से सभा को बर्खास्त करना पड़ा। इस पर ग्राम वासियों ने आपत्ति जताई। 31 अगस्त को ग्राम सभा का आयोजन किया गया था। सरपंच रीता उमरेडकर ने समय पर 11 बजे सभा को शुरुआत की गई। सभा में 12 बजे तक केवल 59 लोग ही उपस्थित होने से सभा को बर्खास्त किया गया। इस सभा में महत्वपूर्ण विषय पर चर्चा होनी थी, विशेष समितियों का चयन होने वाले थे, लेकिन सभा बर्खास्त होने से अब आगे की सभा 11 सितंबर को रखी गई। नागरिकों का आरोप है कि सरपंच ने जानबूझकर सभा को जल्द ही बर्खास्त किया, जिसके कारण लोग सभा में नहीं पहुंचे। लेकिन 12 बजे करीब 107 लोग उपस्थित थे, लेकिन उनके हाजिरी बुक पर नाम दर्ज नहीं किया गया। अब उसकी शिकायत वरिष्ठ को दी गई। नागरिकों की समस्या, गांव का विकास, लाभार्थी अनुदान मिलने के लिए ग्राम सभा का आयोजन किया जाता है, लेकिन ग्राम सभा में अपनी हक और अधिकार की मांग करने लोग नहीं पहुंचे तो कैसे न्याय मिलेगा। दौलामेटी ग्राम पंचायत की आबादी करीब 25,000 की है, लेकिन ग्राम सभा में 100 लोग नहीं पहुँच पाए। सभा में केवल 67 लोग ही उपस्थित थे। सभा बर्खास्त करने से लोगों ने हंगामा मचाया। ग्राम सभा में आने की अपील सरपंच रीता उमरेडकर ने की। आज ग्राम पंचायत दौलामटी मध्ये आमसभा घेण्यात आलेली होती, परंतु सरपंच मॅडम कडून हे तहकूब करून आजची आमसभा रद्द करण्यात आली व समोरची आमसभा 11 तारखेला त्यांनी घोषित केलेली आहे। परंतु काही लोकांच्या जनसमस्या होत्या, गणेशनगरवासियांच्या काही जनसमस्या होत्या, त्यांना पाण्याची सोय, रस्त्याची सोय, लाईटची सोय, नाल्यांची सोय काही नाही। आज 18 वर्ष झालेली आहे गणेशनगर वस्ती हे झोपडपट्टी वसलेली आहे, परंतु तिथं जायला पण रस्ता नाही। रस्ता आणि जो जुना रस्ता होता तो बरसातीनं पूर्ण वाहून गेलेला आहे। आणि एकनाथ मोहितेच्या घरापासून तर सुखलाल मोहितेच्या घरापर्यंतचा पूर्ण रोड असं वाहून गेलेला आहे। त्याच्यात आम्ही स्वतःच्या पैशांनी लोकांनी तिथं नाली केलेली आहे, स्वतः त्यांनी मजुरी करून तिथं रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे। मानवटकर साहेब यांनी आपल्या निधीतून 130,000 रुपये देऊन तिथं नवीन रस्ता बांधला, परंतु तो त्याची देखरेख ग्रामपंचायतकडून झालेली नाही। 2021 ग्रामपंचायत दौलामेटेने आमसभेचं नियोजन केलं होतं आणि सरपंच मॅडमनी म्हटलं की आम्ही दवंडी दिली बा म्हणून, आणि सरपंच मॅडमला दवंडीत नाही समजायला आलं की दवंडी म्हणजे काय होते बा म्हणून, आणि भोंग्यावर कचरा गाडीवरतं दवंडी देऊन राहिले, जेव्हा की रोज कचरा गाडी वारंवार एकाच रस्त्याने जाते पण दवंडी हर व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही। तरी 80-85 लोकं उपस्थित होते, 15 लोकं येत होते। सरपंच मॅडमनं आपला रजिस्टर आपल्याजवळ ठेवला आणि दिस इज माय ऑर्डर म्हणून आज हे आमसभा तहकूब केली। तरी आज आम्ही गावकरी सरपंच मॅडमना सांगू इच्छितो की 5-5, 4-4 तिथे माजी सरपंच पण होते, असं नाही का नाही म्हणून पूर्ण 16-16 सदस्य पण होते, कोणाचं ऐकलंच नाही आणि तहकूब आपल्या मनाने तहकूब करून टाकली, म्हणून आमचा आज निषेध आहे। आणि दौलामेटी ग्रामपंचायत, आम्ही संपूर्ण दौलामेटी ग्रामपंचायतचे पूर्ण गावकरी आम्ही निषेध करतो। खूप दिवसापासून नाही का मॅडमला आम्ही सांगत आहे की आमच्या रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, हे बघा हे रस्ते आहे आमच्यावाला, आणि मॅडमला आम्ही खूपदा तक्रार केली आणि नाही का अर्ज पाठवले व्हॉट्सअपमध्ये, आणि दौलामेटी जे ग्रुप आहे आमचावाला त्या ग्रुपमध्ये मॅडमला सांगितलं, पण मॅडमने आमचे काम पण नाही केलं। हे रस्ता बघा आम्हाला नाही का स्वतःवरून हे कार्यक्रम स्वतःवरून आम्ही वर्गणीकडून हा रस्ता करतो, हे आमचं काम नाही आहे, पण आम्हाला हे काम करता खूप तकलीफ होत आहे आम्हाला। आणि खूप लोक नाही का रस्त्यांनी बुढे लोक लहान लहान मुलं येत आहे रस्त्यावर पडत आहे, ते हे ग्रामपंचायतनी नाही हे काम करायला पाहिजे। आम्ही अनेकदा इथे येऊ शकत नाही आमचे काम सोडून। आमच्या आमसभेत आजची प्रॉब्लेम अशी आहे की मॅडमला पण आज मॅडमनी हात वर करून घेतले आणि मधामध्ये चालले गेले, बोलले नाही, मला काय या विषयावर बोलायचं नाही आहे, मॅडम बोलले नाही, मग आम्हाला चांगलं वाटेल का। ग्रामपंचायत डेव्हलपमेंटी में 8वीं मील में आज आमसभा थी, 80-90 लोग थे, फिर 10-15 लोगों की सही है, मैं मैडम से रजिस्टर मंग रही कि रजिस्टर दीजिए, सही ले लेती तो उनने खड़े होकर बोले कि भाई मैं रद्द करती हूँ, 11 तारीख को आमसभा होंगी, और सब जनता रुकी है, अभी भी रुकी है, 15 लोग थे, 15-10 कम होंगे और अभी बाद में आ भी गए लोग, और रजिस्टर उनने अपने हक में ले लिए और बाद में किसी को सही नहीं करने दिए और उठ के चले गए एक रूम में, उनके वार्ड मेंबर भी चले गए। नियम है तो सबके लिए, उनके वार्ड मेंबर तो 17 आए ही नहीं थे, वो भी आ रहे थे। गेल्या 2 वर्षापासून आपल्या भारतामध्ये कोरोना ने थैमान घातलेले आहे, या कोरोनामुळे आपल्या पूर्ण हिंदुस्थानमधील ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदेला ह्या अशा आमसभांना तहकुबी दिली होती शासनाने, आणि आता शासनाच्या माध्यमातून आमसभा घेण्याकरता मंजुरात आलेली आहे, त्या मंजुरीच्या माध्यमातून ग्रामपंचायत दौलामेटीला आज दिनांक
या तारखेला ग्राम पंचायत मध्ये मोठ्या आमसभेचं ग्रामसभेचं आयोजन केलं होतं। या आजच्या ग्रामसभेचा वेळ 11 वाजताचा होता, परंतु 11 वाजता काय सर्व नागरिकांचे कामधंदे होत नाहीत, त्यामुळे परिसरातील नागरिक हे क्रमाक्रमाने 12 वाजेपर्यंत पूर्ण ज्या सभेला जो कोरम लागतो त्या कोरम लागतो तेवढे लोक आजच्या आमसभेला उपस्थित होते। परंतु 11:00 नंतर 1 घंटा वेळ झाल्यामुळे ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी कोरमला 2 लोक कमी होते ते लोक येणार होते, पण त्यांनी ते रजिस्टर जे आहे सह्यांचं ते आपल्या ताब्यात घेतलं। मागील 5 वर्षापासून मी इथं ग्रामपंचायत दौलामिटीमध्ये मी कर्मचारी आहो। मी मागील 5 वर्षापासून इथे दौंडी देऊन राहिलो, पण जेव्हापासून ही संस्था बसली तेव्हापासून मला काही दौंडी नाही मिळाली, काही नाही। हे लोक गाडी कचरा गाडीवरती दौंडी घुमवून राहिले, तर मग मी काय केलं पाहिजे? माझे बाबा पहिले पॅरिलिस मारलेले आहे, ते पहिले दौंडी देत होते इथे, त्याच्यानंतर मला इथं म्हणजे ड्युटीवर ठेवलं, त्याच्यानंतर आता हे 2-3 महिन्यापासून 6-7 महिन्यापासून मला काय दौंडी देऊन नाही राहिले। हे लोक कचरा गाडीवरच घुमून राहिले, ते दौंडीचे पैसे चालले कुठं? मग जेव्हा तुम्ही दौंडीचे देऊन राहिला गाडीवर, ते दौंडीचे पैसे मला आले पाहिजे, मग ते 300 रुपये कुठे चालले कुठं? तुम्ही रोजीचे देऊन राहिले, ते मला एवढीच विनंती आहे का सगळ्यांनी म्हणून माझी तक्रार केल्या पाहिजे साहेबांना, ना मला माझी दौंडी दिल्या पाहिजे, या ठिकाणी उपस्थिती राहायला पाहिजे होती, याच्यात माझी काहीच चूक नाही असं मला वाटतं। पुढच्या नागरिकांना आम्ही तेच सांगणार की जे ह्या ग्रामसभेमध्ये ठरलेलं होतं तेच तेव्हा होतील, जशा आता समित्या आपल्याला उपस्थित करायच्या होत्या, ठरवायच्या होत्या, बनवायच्या होत्या, त्याच समित्या आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बनवू। आम्ही त्यांना एकच म्हणू की जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेनुसार तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहा, वेळेचं महत्त्व जाणा, वेळेला समजून घ्या आणि या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा, तुमचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही मांडा। ग्रामपंचायतमध्ये भरपूर समस्या आहेत, जनतेला इथून नागरिक पाण्याकरता येत आहेत, नाल्या करता येतात, नाल्यावर झाकणं बनवा, लोकांचे मूलबाळ नालीमध्ये पडत आहेत, त्यामुळे लोकांना खूप त्रास आहेत। वारंवार सरपंचाकडे विनवणी केली असती तरी ते आपल्याला ऐकता येत नाही, 3-3 महिने स्ट्रीट लाईट लावण्याकरता त्यांना लागतात, मीटिंगमध्ये लिहून देत सदस्यांना तरी सरपंच मॅडम ह्या त्याच्यावर लक्ष करत नाही, टाळाटाळ करतात, या प्रकारे या जनतेचे निर्मूलन समस्याचं निर्मूलन होत नाही। BCN न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।